नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आहे शनिवार आणि आज मी चाललो आहे दिव्याला। कारण तसं आहे, कारण की दापोलीचं म्हणजे आपल्या गावचं, माझ्या गावचं दापोलीचं जे मच्छी मार्केट आहे तिथे आहे श्री समर्थ मित्र मंडळ। त्या मंडळाच्या आईमौलीचं गाणं जे आहे रेकॉर्डिंगचं काम चालू होतं दापोलीमध्ये पप्पू गुरव यांच्याकडे, आणि गाणं लिहिलं आहे शाहीर पप्प्या जोशी, बबलू जोशी, आणि खूप आपले मित्र आहेत मंडळी, त्यांनी लिहिलं आहे गाणं। कंपोजिंग चालू आहे तिकडे, तर त्याच निमित्ताने मला इथून ट्रॅक रेकॉर्ड करून पाठवायचं आहे। आणि त्यानिमित्त मी चाललो आहे दिव्याला समृद्धी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये, म्हणजेच अर्थात त्याचे सर्वे सर्व आहेत शाहीर संदीपजी मोरे। सो आज त्यानिमित्त हा ब्लॉग शूट होतो आहे आणि मी चाललो आहे तिकडे दिव्याला रेकॉर्डिंग करायची। आणि त्याच निमित्त तुम्हाला बघायला मिळेल समृद्धी रेकॉर्डिंग स्टुडिओ, आणि त्याप्रमाणे संदीप दादांचं नवीन शॉप ओपन झालेलं आहे फागूनचं प्रेम करून। सो तिथे सुद्धा मी आज व्हिजिट देणार आहे आणि बघूयाच कसं म्हणजे शेड्यूल ठरत आहे काय होत आहे। आणि जर कोणाला रेकॉर्डिंग स्टुडिओ म्हणजे गाणी रेकॉर्ड करायची असतील तिथे नक्की व्हिजिट द्या, मी त्यांचीसुद्धा एक बाईट घेईन। सो व्हिडिओ नक्की पुढे पाहत राहा। थँक्यू। पाच माळे टॉप वरती मोहनचा संदीप मोरेचा स्टुडिओ आहे, म्हणजे रूम आहे। मी लिफ्ट पण नाही आहे, लिफ्टचं पण वर्किंग चालू आहे। सो म्हणजे फायनली मी पोचलो आहे संदीप दादांच्या स्टुडिओमध्ये, आणि स्टुडिओ माझ्या मागे तुम्ही पाहू शकता। दादांचा स्टुडिओ आहे, अतुल दादा सुद्धा आहे स्टुडिओमध्ये। आज एक होम स्टुडिओ आहे दादांचा, खूप अवॉर्ड्स वगैरे ट्रॉफी वगैरे लावली आहे दादांची। सो मी तसं बोललो की कोणाला रेकॉर्ड करायची असतील गाणी तर दादांकडे खूप रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेत। त्याचप्रमाणे जसे कल्याण मुरबाड साईडला जे आगरी कोळी गाण्यांची लूपवरची जी कामं चालतात ती लूपची कामं सुद्धा संदीप दादांकडे होतात, की त्याचा पर्टिक्युलर रेट आहे। त्याचप्रमाणे लाईव्ह गाण्याचं सुद्धा काम चालतं दादांकडे, शक्तिधीराचं सुद्धा कामं चालतात, अशी खूप सारी कामं चालतात दादांकडे। तर कोणाला रिक्वायर्ड असेल स्टुडिओ, कोणाला हवा असेल, त्यांनी नक्की संदीप दादांना कॉन्टॅक्ट करा। सो मी आता आल्याला पहिलं काम करून गेलो, तुम्ही बघितलं 5 माळे चढून आलो आहे, लिफ्ट बंद होती, बेकार कंडिशन आहे। सो फटाफट काम करायचं आपल्याला पण, आणि पुढे मलासुद्धा जायचं आहे आगमन सोहळेसुद्धा आहे भांडूपमध्ये। सो मी काम चालू करतो आहे, म्हणजे आहे 5 माळ्यावरती आणि इकडे व्ह्यू मला बघायला मिळाला आहे दिव्याचा, म्हणजे मुंब्र्याचा व्ह्यू आहे। मुंब्र्याची मुंबई देवी जी बोलतात ती डोंगराची देऊळ आहे, जे मुंब्रा बायपास नाही तर आपल्याला लागतं ना, तिथून एकदम सस्ते बघायला मिळतं। ॲक्च्युली पावसाचा जेव्हा पावसाचा क्लायमेट असतो ना, एक नंबर नजारा असतो हा, खूप मस्त क्लायमेट आहे। फायनली माझं काम झालंय, ट्रॅक सुद्धा रेडी आहेत। संदीप कसं वाटतं काम करून? एकदम मस्त, छान। दादांचा एक्सपिरियन्स सांगा, म्हणजे आता काय सांगू नाही सगळं एक्सपिरियन्स मी। इथे अवॉर्ड तुम्ही बघू शकता, बाहेर सुद्धा घरी आहेत,
आणि खूप सारे अवॉर्ड्स आहेत दादांचे इथे स्टुडिओमध्ये. हॅलो, मागाशी मी चानवती सांगितलं की इथे आपल्याकडे लूप्सची तुला कामं होतात. आपल्याला काय द्यायला लूप्सचा तरी अंदाजे? 3,500 ते 4,000 आसपास असेल. ओके, म्हणजे जे आपल्याला जसं की कल्याण मुरबाड साईडला लूप्सची कामं जी चालतात, हळदी सॉंग्स वगैरे कुठलेही असून दे, ती लूप्सची कामं आपल्याला समृद्धी म्युझिकमध्ये आरामात भेटून जाणार 3,500 ते 4,000. त्याचप्रमाणे लाईव्हची सुद्धा कामं चालतात आपल्या इथे दादांकडे, आणि शक्तिधुराची खास करून कामं चालतात. आपला पेशा आहे ना? हां, पैसा आहे आमचा शक्तिदुर्याचा खास. आणि यावर्षी किती रेकॉर्डिंग झाले आपल्याकडे दादा शक्तिदुर्याचा? 70-75 गाणी झाले. ओके. तुम्ही काय सांगू शकता आपल्या चॅनलसाठी? मित्रांनो, ओंकार ऑफिशियल या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. चॅनल खूप मोठं करा. तुमचा सपोर्ट सर्वांना पाहिजे आणि आमच्या ओंकार दादाला सुद्धा पाहिजे. नक्की नक्कीच. आणि दादा, यावर्षी किती बार आहेत आपल्या बुक आहेत दसऱ्यामध्ये? 6 बुक आहेत. तर कोकणातल्या मंडळींना सांगणं आहे की दादांच्या वाऱ्या नक्कीच बघायच्या. आणि आता फेसबुकला, इन्स्टाला पोस्ट सुद्धा झालेले आहेत बॅनर, तर सर्वांनी आवर्जून जायचं आहे वाऱ्या बघायला. आणि यावर्षी वारे कुठे कुठे आहेत? राजापूर, संगमेश्वर, साखरपा, महाड, दापोली, खेळ. हो, दापोली सुद्धा वारे आहेत. म्हणजे आहे यावर्षी खूप वारे बुक झालेले आहेत दादांच्या. 2 वर्षानंतर पुन्हा एकदा शक्तिदुर्याचा सीझन येतोय. सो दादांना सुद्धा ऑल दी बेस्ट. थँक्यू. मित्रांनो, आहे समृद्धी कलेक्शन, जसं की समृद्धी म्युझिक स्टुडिओ, त्याचप्रमाणे आहे समृद्धी कलेक्शन भाऊंचं प्रेम. मित्रांनो, मी बोललो होतो आपलं समृद्धी स्टुडिओमध्ये गेलो, त्यानंतर आता आहे भाऊंचं प्रेम म्हणजे समृद्धी कलेक्शन्समध्ये. भाऊ बसला आपल्या इथे. हो, काय आपल्या दुकानात स्पेशल व्हरायटी काय वर्षी? आपल्याकडे शर्ट्स आहेत, जीन्स आहेत, टी शर्ट आहेत, फुलमधी डाऊन शोल्डर टी शर्ट आहेत, शॉर्ट्स आहेत, ट्रॅक आहेत. ओके. परत आपल्या स्पोर्ट्सचे टी शर्ट पण सून मिळतात. ओके. स्पोर्ट्ससाठी, गणपतीसाठी. पूर्ण जेंट्स आहे ना? पूर्ण जेंट्स, पूर्ण जेंट्स, ऑल जेंट्स. ओके. सो पूर्ण जेंट्सचं कलेक्शन आपल्या शोरूममध्ये आहे. दिव्यातील जेवढेसुद्धा आपले मित्रमंडळी, त्यांना सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, आपल्या दुकानामध्ये या आणि खूप शॉपिंग करा. शेवटी संदीप दादांचं दुकान आहे.